मी शिल्पी देशक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद अपन ऑनलाइन प्रशिक्षण साठी हा वीडियो तैयार करत आहे। आजचा प्रशिक्षण हार्टली ऑसिलेटर सर्किट। हार्टली ऑसिलेटर सर्किट हा रेडियो रिसीवर आरएफ बैंड रेडियो फ्रिक्वेंसी रेंज फ्रिक्वेंसी गेन रेडियो फ्रिक्वेंसी रेंज 30 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी साठी हार्टली ऑसिलेटर चा वापर केले जाते। हार्टली ऑसिलेटर मध्ये एम्प्लीफायर सर्किट मध्ये R1 R2 REC हे बायसिंग रेजिस्टर नेटवर्क आहे। त्यानंतर ट्रांजिस्टर T1 एनपीएन ट्रांजिस्टर T1 चा बेसला कपलिंग कॅपॅसिटर जोडलेला आहे। कपलिंग कॅपॅसिटर पुन्हा आता कलेक्टर ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला कपलिंग कॅपॅसिटर जोडलेला आहे आणि तो कपलिंग कॅपॅसिटर LC टँक सर्किटला फीडबॅक केलेला आहे आणि LC टँक सर्किटचा फीडबॅक कपलिंग कॅपॅसिटर CC टूला फीडबॅक केलेला आहे। जेव्हा पॉझिटिव्ह VCC सप्लाय स्विच ऑन केल्यावर एम्प्लीफायर सर्किट मध्ये 180 डिग्रीचा फेज शिफ्ट करंट तयार होणार आहे आणि एम्प्लीफायर सर्किट मध्ये कपलिंग कॅपॅसिटर CC1 हे टँक सर्किटला जोडलेला आहे आणि बेस सुद्धा फीडबॅकिंग कनेक्शन हा टँक सर्किटला जोडलेला आहे। टँक सर्किट मध्ये कॉइल इंडक्टर L1 इंडक्टर L2 अँड कॅपॅसिटर हे इंडक्टन्स कॉइल अँड कॅपॅसिटर जोडलेला आहे। या टँक सर्किट मध्ये 180 डिग्रीचा फेज शिफ्ट करंट तयार होणार आहे। इकडच्या 180 डिग्रीचा फेज शिफ्ट करंट आणि या एम्प्लीफायरच्या 180 डिग्रीचा फेज शिफ्ट करंट टोटल फेज शिफ्ट करंट 360 डिग्रीचा करंट तयार होणार आहे आणि तो करंट हाय गेन AC सप्लाय तयार होणार आहे आणि RFC कॉइल हा RFC रेडिओ फ्रिक्वेन्सी हाय गेन फ्रिक्वेन्सी करंट तयार होईल आणि याचा उपयोग रेडिओ रिसिव्हर मध्ये गेन फ्रिक्वेन्सी साठी हाय करंट गेन फ्रिक्वेन्सी साठी वापर करता येते। इंडक्टन्स कॉइल मध्ये L1 L2 मध्ये इंडक्टरचा मुख्य कार्य असा आहे की इंडक्टर विल अपोजिट द करंट AC ब्लॉक बायपास DC करंट।